नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। 24 तास सुपरफास्ट या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। आता राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्रात पुरानं प्रभावित झालेल्या 4 जिल्ह्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 व्यक्ती बेपत्ता आहे। सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना सर्वाधिक पुराचा फटका बसलाय। आतापर्यंत 29,292 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। पुरामुळे जवळपास 2,319 घरांचं नुकसान झालंय, तर 57,354 हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे। यात प्रामुख्यानं ऊस, सोयाबीन, द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साधारणतः ऑक्टोबर महिन्यात पावसाचा परतीचा हंगाम सुरू होतो, मात्र यंदा ऑक्टोबरमध्ये पावसानं अधिकच जोर धरलाय, त्यामुळे तो नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे। असं असतानाच यंदा थंडीही अधिक पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। सांगली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे 55 पूल सध्या जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेत आणि 90 मार्ग बंद आहेत। कृष्णा, माणगंगा, अग्रणी, येरळा, बोर आणि कोरडा या नद्यांना पूर आलाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं त्यामुळे सावधानतेचा इशारा दिलाय। मिरज पूर्व भागातील कौलापूर इथल्या बाणगंगा ओढ्याला 1988 नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। पंढरपुरात भीमा नदीचं पाणी पात्र सोडून 1/4 ते 1.5 किलोमीटर परिसरात पसरलंय, त्यामुळे संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग प्रभावित झालाय। हा भाग सखल असल्यानं इथं लगेच पाणी भरायला सुरुवात होते। याच भागात बंकटस्वामी मठाजवळच्या एका घरात वृद्धाचा मृत्यू झाला। पाणी असल्यानं मृतदेह बाहेर काढणं शक्यच नव्हतं, मात्र कोल्हापूरमधून आलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं हा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलाय। भीमा नदीची पाणी पातळी रात्री 3,50,000 क्युसेक इतकी झाल्यानं पंढरपूर तालुक्यामध्ये चंद्रभागा नदीला महापूर आला होता, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये हाहाकार उडालाय। उजनी आणि वीर धरणातून हे पाणी येतंय। याचवेळी प्रशासनानं पुराचा धोका ओळखून शहर आणि तालुक्यातील 8,400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी संथगतीनं कमी होतीये। आता ही पाणी पातळी 6 इंचानं कमी झालीय। आज पहाटे 6:36 असलेली पाणी पातळी सकाळी 8:35 इंच इतकी झाली। दरम्यान काकानगर, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट, भीमनगरमधील अनेक घरात पाणी शिरलंय। 350 नागरिकांचं त्यामुळे स्थलांतर करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। नदीकिनारी उन्हाळे गावातील नागरिकांची भातशेती असून पुराचं पाणी या शेतात शिरलं, त्यामुळे अखेर तराफ्याच्या मदतीनं प्रसंगी जीव धोक्यात घालत नागरिकांना कापलेला भात आणि गवत आणावं लागलं। भात वाहून गेल्यानं आता वर्षभर जगायचं कसं, खायचं काय असा सवाल इथल्या शेतकऱ्यांना पडलाय। पालघर जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 80% भात पिकं कापणीला तयार आहेत, त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी कापणीच्या कामाला सुरुवात केली होती, मात्र परतीच्या पावसानं सारं पीक भिजलंय। काही भागातील कापलेलं पीक वाहून गेलंय। महसूल विभागानं तातडीनं पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। परतीच्या पावसानं औरंगाबादेत दाणादाण उडवली। औरंगाबादमधल्या थेर गावातली पपईची बाग सोमनाथ निर्मळ या शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत उद्ध्वस्त झाली। फुललेल्या पपईच्या बागेतून चिखल आणि मातीच आता शेतकऱ्यांच्या हाती उरली आहे। वाशिम जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय, तर नदी नाले तुडुंब भरलेत, शेतांना तळ्याचं रूप आलंय। वाशिम जिल्ह्यातील शेलगाव बोदांडेमध्ये संजय खांबलकर यांच्या 3 एकर शेतातील काढून ठेवलेली सोयाबीनची सुडी पाण्याखाली गेली। दुसरीकडे परतीच्या पावसानं जिल्ह्यात काही ठिकाणी कापूस गळून पडलाय, त्यामुळे पुढील वर्षभर संसार कसा चालवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सांगली झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष, डाळिंबांचं मोठं नुकसान झालंय। कवठे महांकाळ तालुक्यातल्या नागज इथली ही दृश्य आहेत। या ठिकाणी शेतकरी कुजलेली डाळिंब आता फेकून देत आहेत। परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात सांगितलं। तसंच या भयंकर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून नियमापलीकडे जाऊन भरीव आर्थिक मदतीची गरज असल्याचंही ते म्हणाले।
अतिवृष्टीमुळे पुणे शहर जलमय झाले यासाठी पुणे महापालिकेचा निष्क्रिय कारभार जबाबदार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला, मात्र मानवी चुकाही त्याला कारण असल्याचं अजित पवार म्हणाले। पुणे शहरातील कित्येक ओढे, नाले आणि नैसर्गिक प्रवाह बिल्डरांनी अडवले, त्या ठिकाणी इमारती उभारल्याकडे देखील अजित पवारांनी लक्ष वेधलं। बारामती तालुक्यात करहा नदीला आलेला महापूर आणि दोन दिवस परिसरात झालेला मुसळधार पाऊस यामुळे बारामती तालुक्यातील गुणवडी मळद इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराचं पाणी अनेक घरात घुसल्यानं नुकसान झालंय, त्याचबरोबर या परिसरात पिकांचं देखील हानी झालेली आहे। या नुकसानीची पाहणी आज कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली। अतिवृष्टी झालेल्या भागात मदतीसाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न करू असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलंय। तसंच पुण्यातील पुराला कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढ्याची वर्क ऑर्डर 2 दिवसात काढून लवकरच हा विषय मार्गी लावणार असल्याचंही त्या म्हणाल्या। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं अंबड तहसीलदार कार्यालयासमोर नारळ फोडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट मदत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा छावा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालाय। पर्यटन बंदी उठणं आणि त्यातच भुशी डॅम ओव्हरफ्लो होणं ही पर्यटकांसाठी आनंददायी बातमी आहे। पुणे मुंबईचे पर्यटक लोणावळ्यातील भुशी डॅम कधी ओव्हरफ्लो होईल याची वाट पाहत असतात। येणाऱ्या वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा शहरात दाखल होण्याची शक्यता आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलवावं अशी मागणी केलेली नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय। राजकारणासाठी घटनात्मक पदाचा वापर करणं अयोग्य असल्याचं संजय राऊत म्हणाले। स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर रामलीला उत्सवासाठी महाराष्ट्रात परवानगी द्यावी अशी मागणी आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे। राज्यात बार, रेस्टॉरंट, मॉल आणि आता मेट्रोला सुद्धा परवानगी दिलेली आहे। असं असताना राज्यातील मंदिरं अद्याप बंद आहेत, किमान रामलीला उत्सवासाठी आवश्यक नियमांसह परवानगी द्यावी अशी मागणी भातखळकरांनी केली आहे। बॉलिवूडची बदनामी सहन करणार नाही, बॉलिवूडला बदनाम करायचा आणि संपवायचा किंवा दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय। मल्टीप्लेक्स आणि थिएटर मालकांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला। बॉलिवूडमुळे असंख्य लोकांना रोजगार मिळतोय, या फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करायचा प्रयत्न वेदनादायी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले।